पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड का काढली नाही? गृहमंत्री या गुंडांचं समर्थन करतात का? खासदार संजय राऊत यांचा सवाल. सोलापूरमध्ये आज निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन. वकील असीम सरोदे, विश्वंभर चौधरी उपस्थित राहणार. पुण्यातील हल्ला प्रकरणानंतर सोलापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उद्धव ठाकरेंनी तुळजापूरच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन सांगावं, खोके तुम्ही घेतलेत की आम्ही. शिवसेना नेते रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर. पदाधिकारी, युवक आणि नागरिकांसोबत सुप्रिया सुळे संवाद साधणार. संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावले. नाशिकहून आलेल्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवर संभाजीराजेंचा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावले. गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणाऱ्या मार्शल लीलाकारचं ससून रुग्णालयातून पलायन. प्रकृती ठीक नसल्यामुळे 2 दिवस आधी जेलमधून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट्स करून तो मोहोळ यांच्या पत्नीला धमकी देत होता. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ. पाण्यावर विषारी फेसाचा जाड थराचा तवंग. गुरुवारी आणि शुक्रवारी आळंदीतील इंद्रायणी नदीतील प्रदूषणात वाढ झाल्याची तक्रार. त्यावर तात्काळ कारवाई करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. पुण्यातील आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराज यांच्याकडून गीतभक्ती महोत्सवाचं आयोजन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती. नागपूरमधून 1700 रामभक्तांना घेऊन विशेष ट्रेन सकाळी 9 वाजता अयोध्येच्या दिशेनं रवाना. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते भूमिपूजन. राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला. 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सोडत. मुंबई महापालिकेच्या राखीव निधीच्या वापरामध्ये वाढ. सागरी किनारा मार्ग, वर्सोवा दहिसर जोड रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी राखीव निधी काढला जाणार. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर उपाययोजनांना सुरुवात. रस्ते काँक्रीटीकरणामध्ये धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागावर दंडासह कठोर कारवाई होणार. गुन्हा रद्द करण्यासाठी IRS अधिकारी समीर वानखेडे उच्च न्यायालयात. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये वानखेडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप. पेपरमधील काही मजकूर टेलिग्रामवर व्हायरल. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या ऍडमिनविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा 2रा दिवस. सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचा इशारा. बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आज आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा. बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार. ओबीसी आणि मराठा समाजात सलोख्यासाठी येवल्यामध्ये आज संयुक्त भाईचारा पत्रकार परिषद. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचं आयोजन. भाजपचे माजी मुंबई उपाध्यक्ष दिलीप माने ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर थोड्याच वेळात पक्षप्रवेश. भाजपमध्ये योग्य जागा मिळत नसल्यानं माने कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार. नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. गारपिटीमुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसासह 300 ग्रॅम वजनाची गारपीट. शेत पिकांचं मोठं नुकसान. टोमॅटो, वांगी पिकं गारपिटीमुळे अक्षरशः जमीनदोस्त. काही कौलारू घरांनाही फटका. वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. हरभरा, गहू, तूर पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी पुन्हा चिंतेत. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 25 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर. गारपिटीचा तडाखा, पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळच्या खर्डा, येरणगाव, गोंधळी, गवंडी गावांना गारपिटीचा तडाखा. गहू, हरभरा पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून जालना, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईसह राज्यभरातून पुढच्या 3 दिवसात थंडी गायब होणार. 13 फेब्रुवारीपासून राज्यातील गारवा कमी होऊन हिवाळी हंगामाची सांगता होणार. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला.
भूमी अभिलेख मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची कार्यालय तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरामध्ये होणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा. नागपूरमध्ये हत्येची मालिका सुरू. फेब्रुवारी महिन्यामध्ये आतापर्यंत 7 जणांची हत्या. उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा ते मलकापूर मार्गावरती खासगी बसमधून 60 लाख रुपये असलेली बॅग लंपास. महामार्गावर एका हॉटेलवरती बस थांबली असतानाची घटना. 3 चोरटे सीसीटीव्हीत कैद. गोंड गोवारी समाजाच्या शिष्टमंडळाची काल फडणवीसांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. समाजाला पूर्ववत सवलती मिळाव्यात यासाठी 1985 अध्यादेशात दुरुस्ती तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमताने. अमरावतीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक, तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. मुंबईतील मध्य रेल्वेच्या लोकमान्य ट्रक टर्मिनसवरती 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान मध्य रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. एलटीटी स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळामध्ये बदल. पुणे लोणावळा लोकल मार्गावरती आज मेगा ब्लॉक. तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. 14 लोकल रद्द. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार. सध्याच्या मार्गामध्ये अनेक बोगदे तयार करावे लागणार असल्यानं मार्ग बदलण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय. मार्ग बदलला तरी नाशिक पुणे अंतर 2 तासात गाठता येणार. समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात. संभाजीनगरच्या दौलताबादजवळ कारची अवजड वाहनाला मागून जोरदार धडक. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू. अहमदनगरच्या गुलमोहर रोडवरच्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये गोळीबार. बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.